बघा कितलाही पकडते गाइज वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ ॲक्च्युली बर्ड लवर्ससाठी आहे. बर्ड लवर्स किंवा लहान मुलं किंवा सर्वांसाठीच असं म्हणायला हरकत नाही, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत विविध प्रकारचे पक्षी. त्यांच्यासोबत आम्ही गप्पा गोष्टी, त्यांना खाद्य बनवणार आहोत, त्यांच्याशी खेळणार आहोत, सगळं काही. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला मजाच येणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. सध्या तुम्हाला जर पक्षी बघायचे असतील तर तुम्हाला नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यामध्ये जावं लागेल. तिकडे तुम्हाला 5 वाजता किंवा 6 वाजता पहाटे तिकडे गेलात तर तुम्हाला परदेशातून येणारे सर्व प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. पण एवढं सकाळी उठून जाणार कोण हा मोठा एक प्रश्न आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला एक पर्याय देतो. नाशिकमध्ये बर्ड पार्क म्हणून नवीन निघालं आहे, तिकडे मिसळकम बर्ड पार्क म्हणून येते ॲक्च्युली. तर तुम्ही तिकडे एकदा भेट द्या, तिकडे तुम्हाला सर्व प्रकारचे पक्षी बघायला मिळतील. त्यांच्यासोबत तुम्हाला टाईम स्पेंड करायला मिळेल, नेचरमध्ये गेल्याचा फील येईल. त्यांना तुम्ही खाद्य भरवू शकतात, तुमच्या हाताने भरवू शकतात. ते खाद्य तुम्हाला तिकडे विकत मिळू शकतं. त्या खाद्य तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला तिथे काही चार्जेस आहेत, ते चार्जेस पे करावं लागतात. समथिंग 10-15 रुपीज काहीतरी चार्जेस आहेत, ते चार्जेस तुम्हाला पे करावं लागतात. पण त्यासाठी एंट्री फी आधी तुम्हाला भरावी लागते. ती एंट्री फी असते 30 रुपये. आणि तिथे काही पक्षी असे पण आहेत की जे तुम्ही तुमच्या हातावर, खांद्यावर, डोक्यावर ठेवून तुम्ही त्यांच्यासोबत सेल्फी काढू शकतात, फोटो काढू शकतात, व्हिडिओज काढू शकतात. त्यासाठी तुम्हाला चार्जेस पे करावे लागणार आहेत, ते म्हणजे 70 रुपये. तर या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली सगळं काही हेच तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास त्याला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, म्हणजे नाशिकचे लोक पण तिकडे येतील आणि ज्यांना माहीत नाही आहे तेही येतील आणि नाशिकच्या बाहेरचे लोकंसुद्धा तिथे येतील. तर प्लीज शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ जर फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला व्हिडिओ बघू आता. इथे दोन प्रकारचे इमू आहेत, एक तर झोपला आहे आणि दुसरा तिथे खाद्य खातो आहे. आपण त्याला त्याचा खाऊ देण्यासाठी म्हणून जाऊ तिकडे. पण मला तो भीती वाटते, जरा जास्तच भीती वाटते, कारण त्याची जी नजर आहे बघण्याची ती भयंकर डेंजरस आहे. तो इतका मोठा आहे, त्याला काय पसणार आहे बाकीचं? अरे माझ्या एवढी हाईट आहे जवळपास. कोणी खाणार बहुतेक? आता मूड नाही त्याचा हे खायचा. आता जो झोपलाय ना भाऊ, त्याला आपण बघू हात लावून जमतय का. एवढं लांबून हात लावतो असं दिसतं व्हिडिओ मध्ये की गड्डर हात लावला. डरावं तर लागेल ना भाऊ, किती मोठा आहे तो. त्याची नजर बघितली किती कर नजर. नको बजाऊ दे, मी नाही हात लावत. आमच्या रोहित भाऊंनी जरा हिंमत केली आहे हात लावायची. कुठं जातो का? पळापळी घेऊन राहिले. आमच्या रोहित भाऊंनी जी हिंमत केली त्यामुळे आमच्या पण मनगटात जरा ताकद आलेली आहे. पण तरी आम्ही डरत डरतच हात लावतोय. बघू आता किती रिस्पॉन्स मिळतो. याची फेवरेट जागा आहे वाटतं ही. असा उचकतो पाहिला का तो पुढून? याचा केक जागोजागी पडल्यामुळे जरा पाय ना सांभाळून टाकावा लागतोय, नाही तर माझा हॅपी बर्थडे व्हायचा. आवाज बघितला कसा काढतोय? खात्री रे, अजून डरतोय. हो आता
हात भेट लावू देतो का नाही जरासा? आता ही त्याला घाबरते की तो हिला घाबरतोय काही कळत नाही. कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे भाई. ब्लॅक कलरचे बदक पहिल्यांदा बघतोय मी आयुष्यात. मखमली एकदम मोमो वेलवेट सारखे. बरोबर का सगळं इकडे नका संप. वेलवेट अपरम मारलं रे. हा एकदा भीती निघून गेली की गेली. यांना द्यायचं आहे का? दे ना आता डायरेक्ट दे ना हातावर घेऊन. अग हातावर देऊन घे ना. काही नाही काही नाही करत दे. अग नाही ना काही नाही करत दे ना असं नाही करू. हा चल मला बाउल जरी दिला असेल ना त्यांना खायला देण्यासाठी पण तुम्ही हाताने त्यांना भरवा जे आपुलकी वाटते. अरे मग ते असं चार पाच लोक राहिले ना मग ते माला माला. अहो तुमच्या हाईटचा आहे तो. अरे मी वरती उभा आहे. अग हातात दे ना. घाबरते घाबर. या पक्षाचं नाव आहे मकाव. फिमेल आहे ती. रुबी नाव तिचं. रुबी. हळू ओरड रे. किती जोरात ओरडतो कान जाईल ना माझा. आपण किती छान. अरे ती आहे ती रुबी. फोटो तर अग काय नाही करत तो. ड्रेस वगैरे ते राहतो ना. हो मस्त. अलेक्स. अलेक्स तुझं नाव म्हणते तिकडला. राजू. राजू कोण आहे? राजू चल. राजू 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 प्रॅक्टिस नाही.
ह्याला नको हातलं, त्याला हातलं, हिरव्याला तो लावू देत. Gracias.